क्लिनिंगच्या सुरुवातीला बातमी आहे समस्त मोबाईल धारकांसाठी अतिशय महत्वाची. तुम्ही एमआयचा मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुम्ही नक्की पहा. शहापूरच्या प्रतीक्षानगरमधल्या कासार आळीमध्ये एमआय फोनचा जोरदार स्फोट झालाय आणि यामुळे घरामध्ये आग लागली आणि यात आई वडिलांसह दोन मुलं भाजलेली आहेत. एमआय फोनचा स्फोट झाला आणि याच्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण ही भाजलेली आहेत तर संपूर्ण घरामध्ये ही आग लागली. अनिल वर्मा आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अनिल, नेमका काय प्रकार घडलेला होता आणि सध्याचे अपडेट्स काय आहेत? हा, शहापूर तालुक्यातील प्रतीक्षानगर या ठिकाणी ही इमारत आहे आणि इमारतीचा ग्राउंड फ्लोअर वरती मोबाईल चार्जिंग मध्ये लावला असताना त्या मोबाईलचा स्फोट झालेला आहे आणि हा स्फोट इतका भयानक होता का घरातील सर्व साहित्य जडून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहेत. त्यामध्ये तसेच या ठिकाणी जे शिंदे कुटुंबीय होतं ते कुटुंबीय मधील आई वडील आणि दोन मुले असे भाजलेले आहेत आणि त्यांना प्राथमिक उपचार मिळावा याकरता शहापूर तालुक्यातील जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र स्थिती गंभीर असल्या कारणाने आई वडिलांना हे ठाणे येथील जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र ते 30-35% भाजले असल्याची माहिती आपल्याकडे अजून आलेली आहे. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो सकाळच्या सुमारास घडला होता आणि ही स्थिती जी आहे अजून देखील तशीच आहे असं सांगण्यात येते. नक्कीच, धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या संदर्भात जखमींच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात. स्फोट असा म्हणायला लागलं तर ते घरातले कपडे बिपडे सगळं म्हणजे असं वॉशिंग मशीन बिशीन हे सगळं जळलेलं आहे. तिथे स्फोट मोठाच झाला म्हणजे साधारणतः ही घटना अशी दुर्घटनेची घटना घडलेली आहे. वास्तव आता अशा कंपनीने मोबाईल हे ऑपरेट करणं हे चुकीचं आहे म्हणजे हे मॉडेल बनवणं बी ना शासनाने ज्या अशा गोष्ट अशा ज्या कंपन्या आहेत ज्या मॉडेल्स बनवत आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे ह्यांच्यावर बंदी घातली पाहिजे किंवा ह्यांच्यावर काहीतरी प्रतू समाजामध्ये अशा घटना ही दुर्घटनेत घटना अशा समाजामध्ये वारंवार घटना घडत आहेत अनेक वेळा आपण ऐकलेल्या आहेत.